प्रभाग क्रमांक 4 येथे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ता येथील नागरिकांची तक्रार लक्षात घेता सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे पाठपुरावा करून या भागाच्या नगरसेविका वंदना अजित गायकवाड व सुरेखा राजभाऊ काकडे यांच्या प्रयत्नाने रस्ता काम मार्गी लागले म्हणून श्राविका हायस्कूल मधील शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी पालक या भागातील नागरिकांनी काम चालू असताना बोलावून समाधान व्यक्त करून आभार व्यक्त केले। यावेळी श्राविका शाळेतील हर्षवर्धनजी शहासर, माननीय अतुलजी शहासर, प्राचार्य सुकुमार मोहळे, उपप्राचार्य अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सहप्राचार्य श्री विलास लोंगरे, सहशिक्षिका प्रतिमा कंगळे, शिक्षिका वंदना कुलकर्णी, शिक्षिका जगदेवी माळी, शिक्षिका मडिवाळ, सहशिक्षक कल्याणप्पा हायगोंडे, शिक्षक श्री अविनाश मुळकुटकर, शिक्षक दिगंबर लोखंडे, शिक्षक योगेश गिरे, शिक्षक हरी एवळे, शिक्षक बसप्पा कुंभार, शिक्षिका विद्या कासार, शिक्षिका श्रीमती सुनंदा भालेराव, शिक्षिका तेजस्वी कोरे, संजीव कुमार व्यास, सुशील कुमार व्यास, बाळकृष्ण कैठे, राजकुमार शहा, अतुल तुष्णीवाल, दीपक आहेरकर, प्रकाश आमणे, सुनील डोलारे, मल्लीनाथ देवकळे, बबन मस्के, सौदागर क्षीरसागर, गणेश पाटोळे, संतोष गायकवाड, रोहित खिलारे, अश्विन भैया गायकवाड, महेश गजधाने, दत्ता जाधव, आतिश कोसमनी, धुमाळ कांबळे व अजित भाऊ गायकवाड व राजभाऊ काकडे हे सर्वजण उपस्थित होते। या रस्त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। लोकार्पणही सोहळा होणार आहे। हा रस्ता श्राविका हायस्कूल कॉर्नर ते सिद्धार्थ चौक 5% पर्यंत होणार आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।